नमस्कार, माझं नाव आहे सुनील गवणगावे. मी इयत्ता 9वीमध्ये शिकते. मी 8वीमध्ये असताना फाउंडेशन बॅच जॉईन केलेली आणि आता मी तुम्हाला 11वीतील ट्रिगोनॉमेट्रीचा प्रूफ दॅटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तर प्रॉब्लेम असा आहे की कॉस थिटा बाय 1 मायनस साईन थिटा प्लस 1 मायनस साईन थिटा बाय कॉस थिटा इज इक्वल टू 2 सेक थिटा. आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. दॅट इज द कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 मायनस साईन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर 1 मायनस साईन थिटा इंटू कॉस थिटा. ओके, आता इथे ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला प्लस साईन स्क्वेअर थिटा बाय 1 मायनस साईन थिटा इंटू कॉस थिटा. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा फर्स्ट आयडेंटिटीनुसार 1 आणि 1 प्लस 1 दॅट इज द 2. 2 मायनस 2 साईन थिटा बाय 1 मायनस साईन थिटा इंटू कॉस थिटा. आता इथं 2 तुम्ही जर कॉमन काढला तर 2 1 मायनस साईन थिटा 1 मायनस साईन थिटा इंटू कॉस थिटा. आता 1 मायनस साईन थिटा 1 मायनस साईन थिटा कॅन्सल होतं, उरलं 2 कॉस थिटा आणि 2 कॉस थिटालाच आपण 2 सेक थिटा असंही लिहू शकतो आणि हीच आपली आर एच असेल. धन्यवाद.